नमस्कार गावकरी मंडळी, राम राम बडातले। अशी आशा करस मी बडा लोक एकदम मस्त मजामा शांत होतील किंवा भन्नाड होतील, काय ते हरकत नाही मला। बरोबर, ठीक आहे, चला, काय हरकत नाही। तर मग आता आपण आज थोडंसं एक वेगळ्या वळणावर बोलणार आहेत। थोडंसं मी तुम्हाला आज टेन्स शिकाळावे की कोणता काळमा नेमकं कवय काय होस, आई माहिती पाहिजे आपल्या इंग्रजी, मग कोठे कवय काय वापरतस। आपण म्हणता ना मायर ना, मग आयर नाही, मग कसं म्हणतस, मी पटेल शे, मी पटेल वतू आणि मी पटसू, या तीन वाक्य आहेत। मयस मग काय घ्या, नारा नारा काळ घ्यात ते, मग बरोबर आहे, एक वर्तमान काळ हो गया, एक भूतकाळ हो गया आणि मग एक भविष्य काळ हो गया, असे नारा नारा काळ आहेत त्या। ठीक आहे, त्या आपण जगूतच। त्यांना पहिले मग तुम्हाला थोडंसं काही सांगा नाही, बडातलेच कोणी बी होते, मग सर्वातलेच सांगणे मी आठ आज लिखेले तुम्हाला दाखाय की फॉर ॲस्पायरिंग यूथ। ॲस्पायरिंग यूथ म्हणजे काय, की जी काही ॲम्बिशियस तारुण्ये, जे महत्वाकांक्षी तारुण्ये, त्या तारुण्यासाठी म्हणा आजना व्हिडिओ आहे। आजना काय बडाच व्हिडिओ तुम्ही समजल्या, कारण तरुण जे काही करू शकत ना ते कोणीच करू शकत नाही। बरोबर, माते यांना नेमकं म्हणणं काय आहे की या अनेकपण म्हणणं काय आहे की बराच टाईम तरुण जे आहेत आज त्या असं सांगतस म्हणजे कुडा पकडतस, बरोबर आहे का नाही, आता त्या काय कुडा पकडतस की म्हण नशीब कुठे गे, मन नशीब मात नाही भेटणं ते, मन नशीब मध्ये कारच नाही आहे, मन नशीब मते फटफटीत नाही आहे, किंवा मन नशीब मा ट्रॅक्टर नाही आहे, मन नशीब मा आई नाही आहे, ते नाही आहे, मन नशीब मग पोलीस बंद नाही आहे, भरपूर आपण गोष्टी आहेत त्या आपण ना ब्लेम करत असतात। वाय शुड बी ब्लेम अवर सेल्फ, ॲक्च्युली वी कॅन मेक अवर डेस्टनी अवर सेल्फ, वी कॅन चेंज अवर डेस्टनी। म्हणजे काय की आपलं जे काही नशीब आहे, आपलं जे काही नशीब आहे, तारुण्य आहे, जमायतली धम्मक आहे, ते बदलू शकत सर्व काही। बऱ्याच लोक आहेत, बराच पोर आहे की त्या नशीबवर प्रेम करतस, म्हणजे नशीबले दोष देतस, म्हणजे नकुडा पकडतं, मग नशीब मान नाही, मग नशीब मान नाही। पण ज्या कोणी लोक आहे नशीबवर विश्वास ठेवतो होते तिथले, त्यासाठी म्हणा एक शेर आहे, अहो शेर तुम्ही ऐकल्या तुम्हाला बी खूप महत्त्व राहील आणि खूप तुम्हाला आवडेल असं वाट वाटस, आणि अहो शेर ऐकानंतर तुम्हाला बी नशीबवरना जो विश्वास आहे तो नक्कीच उठ जाईल, आई तुम्हाला मी तेच गॅरंटी। चला काय नेमकं शेर दाखवत आपण ऐकाने, म्हण हिंदीमा येतो, ये इन्सान म्हणजे आपण माणूस मनुष्य, ये इन्सान अपनी हातों की लकीरों पर, ये इन्सान अपनी हातों की लकीरों पर भरोसा मत कर, ये इन्सान अपनी हातों की लकीरों पर भरोसा मत कर, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते। समझ रहा है मन, नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते, म्हणजे अपंग आहेत जसं हाथ पायत नाही त्याच नशीब नाही का, मग गोष्ट शे का नाही विचारत पूर्वक विचार करा जरा का। म्हणून नशीबवर विश्वास ठेवू नका मित्र, महत्वानं काय आपले नशीब आपलं आपण बनवू शकतस, आई तुम्हाला आज मला सांगणार होतं। ठीक आहे, चला तर चला तर मग शिकू इंग्लिश पुढे आपलं कंटिन्यू करू तो विषय, नंतर आपण दक्षूत त्याले जर थोडा वेगळा टाईम राहतो आहे। चला, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आज, साधा वर्तमान काळ दिला आपण म्हणतस मराठीमा, किंवा साधा काळ म्हणतो त्याला आपण आयरनीमा। चला दाखवत पुढे, मग नेमकं काय येते, आता सिम्पल टेन्स जो आहे, सिम्पल टेन्स मग तीन टेन्स येतस, जसं की साधा वर्तमान काळ असते मग, साधा भूतकाळ असते मग, आणि साधा भविष्यकाळ बी असते मग। मग साधा वर्तमान काळ कवय वापरतस, कशा वापरतस, नियम काय आहेत, पण आपण चिकसो थोडं निरल्या, पहिले आपण दखितलो काय काय असेल नेमकं। प्रेझेंट टेन्स मग काय राहस, प्रेझेंट टेन्स म्हणजे जी क्रिया आपली चालू आहे जी आपण रोज करतस, जसं की मी उठणो, मी बटणो, मी खेळणो, मी मया मागवू, मी शाळा मागवू, मी लिख, मी वाच, या आपण रोजन्या क्रिया ज्या आहेत ना त्या आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतस। त्या मेरा ना तुम्हाला, ज्या रोजन्या आपल्या क्रिया येतस, ज्या आपण रोज उठस बटस ना, जेवण करतस, बसतस, खातस, झोपतस, ऑल दॅट थिंग्स, ऑल दॅट ॲक्शन्स आर कमिंग इन टू प्रेझेंट टेन्स, त्या सर्व बटा प्रेझेंट टेन्समध्ये येतस, वर्तमान काळमध्ये येतस। आणि दुसरं जो आहे सिम्पल पास्ट टेन्स, ते अजून सिम्पल पास्ट टेन्सचा कोय वापरतात, ज्या क्रिया मी काल दिन कराव होत्या, काल दिन करत किंवा आता थोडा टाईम पहिले करत, जसं की मला जेवण वैगे बोल, मी मग गै थू काल दिन, पाणी पडणार काल दिन, या बड्या क्रिया भूतकाळमध्ये आहेत, वैगे आहेत त्या मागे। आणि जो तिसरा आहे तो सिम्पल फ्युचर टेन्स आहे, भविष्यकाळ, म्हणजे काय त्या पुढे त्या क्रिया होतीन, भविष्यामध्ये त्या क्रिया होतीन, तर त्यातले आपण सिम्पल फ्युचर टेन्स म्हणतो, जसं की
मी मायामा जासू, मी जेवण करसू, मी डोरे पासू, मी लिखसू, मी वाचू, एवढ्या काय फ्युचरने क्रिया आहेत म्हणून ना. तर मग या तीन टेन्स आहेत नेमकं आहेच ना, नियम काय कसे वापरणार असले, वाक्य बनवणार कसे त्या टेन्समा. चला थोडंसं आपण शिकलो जाते नवीन काही गोष्टी. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ आहे. पहिले आपण त्यांना वाक्य दाखवत आणि मग नंतर त्यांना नियम दाखसू. वाक्य त्यांना अशी आहे, दाखाते आय वर्क इन द फार्म. काय आय वर्क इन द फार्म म्हणजे काय, मी मयामा काम करस, मी शेतामध्ये काम करतो. म्हणजे ना अर्थ काय की मी रोज मयामा काम करस. रोज मी रोज उठणं ब्रश करा, म्हणजे आपण वेकअप, आय ब्रश, आय बाथ, आय ब्रेकफास्ट, आय डू ब्रेकफास्ट, म्हणजे जर रोजने क्रिया आहेत ना आपल्या, त्या रोजच्या क्रियासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतोस. म्हणून ना माते आय वर्क इन द फार्म, मी मयामा काम करस. आणि असं म्हणणं आहे आपलं की शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिखस. म्हणून ना शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिखस. आता या दोन वाक्य आपलं वेगळ्यात बरोबर. आय वर्क इन द फार्म म्हणजे मयामा काम करस, आणि शी राईट अ लेटर, ती पत्र लिखस. माते समजा आय वर्क इन द फार्म आय जे वाक्य मी मयामा काम करस, आय वाक्य कसे आपले जाते प्रेझेंट टेन्स मध्ये कशी वय का ना. आता आय जोशी आठ आय अव काय आठ सब्जेक्ट आहे, करता आहे म्हणजे काय, तो मेन जे वाक्य आहे त्यावर काम करत असतो तर करता म्हणतो आपण. आपला असा घरमा करता माणूस, करता धरता कारभारी माणूस, तोच बडा कारभारतकाच घरमाना. तसा आठ विरास सब्जेक्ट अव आय जो आहे अव करता आहे, आणि अव करता ते वाक्य मग काय चालू आहे तो बडा रिस्पॉन्सिबल असतो धकसते बरोबर. आणि वर्क ऐका एक क्रिया आहे, तो काय काम करणार आहे धकडचा आपले वर्क. मग वर्क ऐका आहे वर्ब आहे, क्रियापद आहे. व्ही वन म्हणजे काय, क्रियापद ना ते पहिलं रूप येऊन म्हणतो आपण. आणि इन द फॉर्म ऑफ आहे ऑब्जेक्ट आहे, याला आपण कर्म म्हणतोस. म्हणजे काय की मागलं जे काम आहे सेंटेन्स वाक्य म्हणजे मागला वाक्य शब्द आहे त्याला आपण कर्म असं म्हणतो. तर काही काम नाही राहत, फक्त सपोर्टमा वाक्य पुरा करणं गुंतत तसले आपण वापरतोस. म्हणून मग आणि तसंच मग आहे तुझ्या शी आवट आहे सब्जेक्ट आहे, राईट्स जो आहे व्ही वन आहे, आणि अ लेटर जो आहे ऑब्जेक्ट आहे आटे. ठीक आहे, आता मग आपले आय वर्क इन द फार्म या ना आपले जर क्वेश्चन बनव प्रश्न करणं आहे, विचारतो ना प्रश्न, होय मी मयामा काम करस का भाऊ असं जर म्हणणं होईल, मग कसं करणं पडे आपले, डू आय वर्क इन द फार्म. कसं म्हणतस, डू आय वर्क इन द फार्म म्हणजे मी मयामा काम करस का, असं आपले प्रश्न विचारणार स्वतःला. आणि समजा जे वाक्य शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिखस, मग ती खरंच लिखस का पत्र, किंवा मग ती पत्र लिहिते का, ती पत्र लिखस का. तर मग तो प्रश्न कसा येईल, डज शी राईट अ लेटर, डज शी राईट अ लेटर. आता का म्हणजे डू वापरा, डू आय, आणि मी डज शी वापरा. अहो काबर कसे वापरा ते आपण पुल्ले मग दक्षतच, पण फक्त आता लक्षात द्या की मी अहो जो डज वापरतो आहे ना, जो ईएस लागला होता आठ येस, अव येस मी काट टाकेले म्हणून ना, तो काब काढा करा डज लागेले म्हणून तो येस मी काट टाका. अवय ना प्रश्न, आता तुमले जर निगेटिव्ह नव्हे, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, निगेटिव्ह म्हणतो ना आपण, नाही बो नको नाही कर नाही मला ते असं, त्याला आपण निगेटिव्ह म्हणतात. मग ते जर वाक्य करतात इंग्रजी, मग कशी करा ना, आय डोंट वर्क इन द फार्म, मी मयामा काम करस नाही. आय डोंट वर्क इन द फार्म, मी मयामा काम करस नाही. आणि जर तिसरं आहे दुसरं वाक्य आहे, शी डझंट राईट अ लेटर, ती पत्र लिखस नाही. मग ते डझंट म्हणले, डोंट आणि डझन या शॉर्टफॉर्म आहेत, डू आणि नॉट ना, आणि डझन सुद्धा डज आणि नॉट ना, या दोन शॉर्टफॉर्म आहेत त्या डझंट. म्हणून त्यां मग काही व्हॉइस प्रॉब्लेम तर नक्कीच मला सांगा तुम्ही, पण जवळपास क्लिअर आहे त्या. ठीक आहे, ऐकशी आपण थोडं दाखवू, त्यांना थोडंसं एक्सप्लेन करू थोडं पुढे. बघा नीड्स टू रिमेंबर तुम्हाला काय आहे, ध्यानमा ठेवाना आहे. नीड्स टू रिमेंबर म्हणजे काय आहे, तुमचे ध्यानमा ठेवानी गरज आहे. काय दे गो टू स्कूल ऐसा व वाक्य आहे, यमा सब्जेक्ट काय करता आपण त्याला म्हणत असतो दे, कारभारी माणूस दे आटे अव दे. आणि जे क्रियापद आहे आपलं वर्ब, जी क्रिया वैर आहे ते गो आहे, जावानी क्रिया आहे काटे. आणि ऑब्जेक्ट काय स्कूल, कुठे जायला म्हणत्या शाळामा. दे गो टू स्कूल, दे आव सब्जेक्ट आहे आटे, दे आव सब्जेक्ट करता माणूस येतो, वर्ब अव गो आहे आटे, आणि ऑब्जेक्ट जे येते तो स्कूल आहे. हां या थोड्याशा तीन गोष्टी आटे म्हणत्यान मग मग आता आपलं जर इंग्रजीमध्ये प्रश्न तयार करणार होय ते येस ना आट्या प्रश्न आता कसं तयार होईल, मग येण्यापुढे आपण दड्डू वापरतोस. तुम्हाला करता येईल का, करा विचार करा. पण जर असं करताय आपले, डू दे गो टू स्कूल, डू वापरणार. मग ते मागे सांगा आपण की डू आणि डस कुठे वापरणार, लिखेल का मी
डू कोडे वापरणार, डू हॅव आय वी यू आणि दे या ज्या प्रोनाऊन आहेत सरनाम म्हणतात आपण यातले, यस ना पुढे म्हणजे आय म्हणजे मी, वी म्हणजे आपण बडा लोके आपण म्हणतो वी म्हणजे, यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि दे म्हणजे त्या बडा लोके त्या. मग आव जो क्रियापद आहे आठे आपण डू वापरतोस आय वी यू देना पुढे, आणि डस काय वापरतो आपण ही शी इट, या तीन क्रिया आहेत यस ही शी इट ना पुढे आपण डस वापरतोस. म्हणून मग तर आय लक्षात ठेवा, जर ही म्हणते आपण ही प्लेस म्हणतोस, ही गोज म्हणतोस, शी गोज म्हणतोस, इट गोज म्हणतोस, आणि तोच आपल्याला जसा प्रश्न तयार करणार तर आपण डज वापरतोस. जसं की डज ही गो, डज शी राईट, डज इट फ्लाय. म्हणून त्यांना असं एक एक वाक्य आपण त्याने बनवणं सराव करणं नक्कीच तुम्हाला ते बरोबर जमी. आता पुढे जर बघा आपण, ते पुढे आपलं सिम्पल पास्ट टेन्स आहे. आता सिम्पल पास्ट नेमकं कसं काय ते आपण पुढला व्हिडिओ मग कंटिन्यू करू शकतो. म्हणून मग ठीक आहे.